हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा क्लास. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फोर्थ स्टँडर्डची मराठीची कविता खुर्ची आणि स्टूल. तर चला मग आपण कवितेला स्टार्ट करूया. पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमचे हार्दिक स्वागत. तर चला मग आपण कविता स्टार्ट करूया. या कवितेमध्ये आपल्याला खुर्ची आणि स्टूल या दोघांमध्ये झालेला संवाद पाहायला मिळणार आहे. तर खुर्ची म्हणाली, अरे स्टूला केव्हा येणार चालायला तुला. तर खुर्ची स्टूलाला काय म्हणत आहे की तुझ्याकडे पाय असून सुद्धा तू चालत नाहीयेस, तर तुला केव्हा चालायला येईल असा प्रश्न खुर्ची स्टूलाला विचारत आहे. स्टूल म्हणाले त्याच वेळी, स्टूल काय म्हणालं, त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळे. स्टूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा खुर्चीने विचारलं, त्याच वेळी तिला स्टूल म्हणत आहे खुर्चीला, जेव्हा हाताने वाजवशील टाळे. जेव्हा तुझ्या हाताने, तुला दोन हात आहेत, त्या दोन हाताने जेव्हा तू टाळी वाजवशील त्याच वेळेला मी काय करेन, चालेन, म्हणजे मला चालायला सुद्धा येईल जेव्हा तुला हाताने टाळी वाजवता येईल. हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला. हे ऐकून, ह्या दोघांचा संवाद ऐकून पंखा काय म्हणा, पंखा हसायला लागला त्यांच्यावरती. आणि पंख्याला पाय नसून सुद्धा तो काय करत आहे, फिरत बसला, म्हणजे तो फिरतो आहे जरी त्याला पाय नसले तरी. तर इथे प्रश्न आहे पहिला, कोण कोणास म्हणाले ते लिहा. तर अ, केव्हा येणार चालायला तुला, असं कोण म्हणालं, केव्हा येणार चालायला तुला. तर खुर्ची स्टूलला म्हणाले, खुर्ची म्हणाले स्टूलला. दुसरा आहे, जेव्हा हाताने वाजवशील टाळे, असं कोण म्हणालं, द स्टूल कुणाला म्हणाला, खुर्चीला म्हणाला. तर उत्तर आहे आपलं, स्टूल खुर्चीला म्हणाला.